ते सुद्धा हे काही असे प्रोफेशनल नाही आहे, हे मुंबई पॉडकास्टचे कर्मचारीच आहेत आणि ते त्यांचा स्वतःचा वेळ देऊन आणि त्यांच्या इंटरेस्टमध्ये सर्व काम करत आहे हे बघून लोकांनाही आश्चर्य वाटतं. आणि मी पण हे फर्स्ट टाईमच असं बघितलं की एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंसेवक आपलं सेवा देत असतात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना संरक्षण देण्यासाठी, नागरिकांचं रक्षण करण्यासाठी आणि नागरिकांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपलं सर्वस्व ते देत असतात. आपल्या जीवावर खेळून सुद्धा ते दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी किती करत असतात हे या डेमॉन्स्ट्रेशनवरनं कळून येत आहे. आणि हेच आपल्याला प्रेरणा देईल आणि इथल्या जे जितक्या लोकांनी हे बघितलंय त्या लोकांनाही हे प्रेरणा देईल. आणि ही जी नागरिक सुरक्षा संघटन आहे त्याची जी संख्या आहे ती दिवसेदिवस वाढत जाईल अशी मला खात्री आहे. आजच्या या नागरिक सुरक्षा संघटनेच्या सप्ताहाच्या या दिवशी, ज्या दिवशी आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना एवढा उत्साह दाखवल्याबद्दल फार फार बधाई देते, धन्यवाद देते आणि अशाच तऱ्हेने तुम्ही कंटिन्युअस राहाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद श्री गडकरी साहब, आपने लोगों का उत्साह बढ़ाया. और यहाँ पर जो भी सिविल डिफेंस के नौजवान हैं, अधिकारी जो आए हुए हैं, महाराष्ट्र गवर्नमेंट के क्षेत्र नागरिक सुरक्षा क्षेत्र से जो लोग आए हुए हैं, उन सभी का नागरिक सुरक्षा संगठन मुंबई पोर्टर्स की तरफ से हार्दिक स्वागत और उनका बहुत बहुत ही आभार. नागरिक सुरक्षा एरिया नंबर 1 से आए हुए जिनका मार्गदर्शन श्री मसील कर रहे थे, तो उन सभी का हार्दिक स्वागत है. और इसी के साथ ही आज का ये कार्यक्रम यहाँ पर समाप्त होता है. जय हिंद. अभी एक मिनट, कार्यक्रम समाप्त हुआ है, आप लोग को अभी विसर्जन मत करिए, अभी जनगणमन होगा. अभी सब लोग सावधान मुद्रा में खड़े हो जाइए. जनगणमन राष्ट्रगीत के साथ ही ये कार्यक्रम समाप्त हो जाएगा, तब आप विसर्जन का आदेश दीजिए. माता की सर्व पार्टी आपापलं सामान गाडी श्री बाबाजी ने कहा है कि सभी पार्टी अपना अपना सामान